सी सेक्शन झालं आणि त्यात पण आमचं बेबी आमच्या जवळ नाही. नमस्कार मित्रांनो, दवाखान्यात गेलो होतो, डॉक्टर म्हणले होते 7 तारखेला म्हणजे डिलिव्हरी होईल, पण आता घरी आलो तर आता तिथं अचानक दुखायला लागलं आहे. आता म्हणजे बाई माणूस तर कोणीच नाही, हिची मम्मी गावाकडे, माझी मम्मी गावाकडे, त्यांना यायला वेळ आहे. आणि आता आम्ही दोघंच आहेत घरी, तर मी आता हिला रिक्षामध्ये टाकून हॉस्पिटलला नेतो आहे. बघू आता तिथं गेल्यावर असं नातं गोतं लय मोठे असते, ते पाहुणे रावळे लय मोठे असते, ते पण कामाच्या टायमाला नसतंय कोणी, त्यामुळे सुखदुःखात आपणच असतो एकामेकाला. आता हिथं दुखायला लागलं, हिला नेलेलो मी आता हॉस्पिटलला. बघू आता निघलो दादा. जमा केले सगळे व्यवस्थेमध्ये, आता टाक गेली ती मध्ये. बघू आता आपण थोडं वेळ भेट घेऊ त्यांची, बघत राहा भाऊ येते ना. गणेश गणेश घाडगे हाय म्हणला म्हणला. वेळ आहे आणखी, तोपर्यंत इथंच थांबायला लावले तर बाहेर आता चक्र वगैरे मारतोय. थोड्या वेळ आहे म्हणले आणखी, त्याच्यासाठी थांबलोय तिथंच हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्येच आहे आत्ता, 11:30 वाजले ते. आणखी दुखतंय पण आणखी काही मध्ये ॲडमिट वगैरे नाही केलं, चेकअप केलेले मग आता थोड्या वेळाने चेकअप करतो म्हणले. एक खूप छान म्हणजे आम्ही इथं आल्यानंतर मध्ये चेकअपला गेलो पहिल्यांदा, नंतर बाहेर खूप वेळ थांबलो, त्याच्यानंतर परत एकदा चेकअपला गेलो. तर तिथं एक म्हणजे होते डॉक्टर होते, तर ते आमचे ओळखीचेच होते, म्हणजे ते आम्हाला व्हिडिओतून ते म्हणले तुम्ही वैष्णवी का, म्हणलं हो. तर मग त्यांनी तिथल्या डॉक्टरला वगैरे नर्सला सगळ्या स्टाफला सांगितलं, म्हणले आपल्या जवळचं पेशंट आहे हे, जे बायकोला नवरा गंडवतो, तर ते अंत्याई त्याचं इथे त्यांचा फक्त आवाज असतो व्हिडिओमध्ये. म्हणले तुम्ही जेव्हापासून प्रेग्नंट आहे तेव्हापासून मी तुमचे व्हिडिओ बघतो. ते सगळ्यांना तिथं स्टाफला वगैरे सांगितलं की आपलंच पेशंट आहे, चांगलं बघा वगैरे. खूप छान वाटलं व्हिडिओमुळे, एवढं सगळं चांगलं होत आहे, म्हणजे लोक ओळखत आहेत, एवढी सगळं हेल्प होती आहे. म्हणजे डॉक्टर म्हणले चेक करतो आणखी एकदा, तुम्हाला सीजर करायचं का नॉर्मल करायचं सांगा, आपण ते करू. छान वाटलं ऐकून व्हिडिओमुळे, एवढे सगळे लोक ओळखत आहेत. आणि त्याच्यामुळं म्हणजे नाही काही दुखत असल्यानंतर कोणी पण आपल्या जवळचं कोणीतरी म्हणजे ओळखणारं भेटल्यानंतर भारी वाटतं आहे. बघूयात आता काय होतं आहे. आता रात्री 11:30-12 वाजत आले ते. आणखी दुखतंयच पण आणखी म्हणजे पिशवीचं तोंड वगैरे सगळं ओपन नाही झालेलं सर्विक्सचं, तर वेट सुरू आहे, चालते आहे कंटिन्यू, म्हणजे लवकर ओपन होईल. सकाळपर्यंत होईल काहीतरी. वॉकिंग सुरू आहे, वॉकिंग वॉकिंग नुसते चलते एवढ्या वेळपासून नुसते पाय दुखायले ते. कधी होते एकदाचं काय माहिती आहे, अचानकच खूप जास्त प्रमाणात त्रास होतोय. छान तर करायलाच लागणार आहे आता बेबी होस्ट. दुखतंय आता 2 वाजले ते, तरी दुखतंय पण आणखी नाही झालं. 2:15 झाले, राहून दुखतंय खूप जास्त पण आणखी काही नाही झालं. आता सकाळपर्यंत वेट करायचं, बघू काय होतं. म्हणजे 3 तारखेला 3 वाजल्यापासून जे दुखत होतं, आज सकाळी 10 वाजेपर्यंत दुखलं पण नॉर्मल डिलिव्हरी नाही झाली, सी सेक्शन झालं. आणि त्यात पण आमचं बेबी आमच्या जवळ नाही, कातात ठेवलंय वरी, काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढं मला पण आणखी काही माहिती नाही. नंतर बेबी आल्यानंतर खाली माझ्याजवळ मग मी दाखवेल तुम्हाला त्याचं.